Hello Dr. Bapuji Sawant's Institute of Engineering and Technology Kullapur welcomes you to e-learning platform this is science and humanities department in the today's session we will discuss the course applied science chemistry and myself ms NS patil will conduct this session in the today's session we will discuss the concept of fuel cell from the topic electrochemistry and batteries in the previous session we have studied the Different types of batteries in this we have studied about primary cell, secondary cell, then uh, their examples. Now we will see the next type of cell that is the fuel cell. A fuel cell is an electrochemical cell that converts the chemical energy of fuel and oxidizing agent into electricity through a pair of redox reactions. फ्युएल सेल आर लाईक द नॉर्मल इलेक्ट्रोकेमिकल सेल्स फ्युएल सेल हे कोणासारखे आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेल्स सारखे आहेत आता इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कोणाला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये केमिकल एनर्जीज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे केमिकल रिॲक्शन होऊन केमिकल रि एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं मग फ्युएल सेल्स आर द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणजे फ्युएल सेल्समध्ये सुद्धा तेच होतं दॅट converts द केमिकल एनर्जी ऑफ fuel अँड द ऑक्सिडायझिंग एजंट इन टू इलेक्ट्रिसिटी इथं काय होतं फ्युएल आहे फ्युएलचं आपण काय करणार आहे ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे ते फ्युएलचं कंबशन होऊन तिथं आपल्याला काय मिळणार आहे इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे आता इथं काय फ्युएल यूज होणार आहे कंबशन म्हणजे ॲक्च्युअल कंबशन होणार नाही आहे तर फ्युएलची काय होणार आहे रिॲक्शन होणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर ओके अँड देअर इज प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी तिथं काय होणार आहे करंट जनरेट होणार an आहे आणि हे करंट जनरेट होत असताना तिथे काय होणार आहेत रेडॉक्स रिॲक्शन्स होणार आहेत सिमिलर टू एनी अदर इलेक्ट्रोकेमिकल सेल द फ्युअल सेल कन्सिस्ट ऑफ अँड इलेक्ट्रोलाइट अँड टू इलेक्ट्रोड्स जसं प्रत्येक नॉर्मल सेलमध्ये दोन इलेक्ट्रोड्स आणि एक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतं तसं फ्युअल सेलमध्ये सुद्धा दोन इलेक्ट्रोड्स आणि एक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असणार आहे हाऊ एवर द फ्युएल अँड ऑक्सिडाइजिंग एजंट्स आर कंटिन्युअसली अँड सेपरेटली सप्लायड टू द इलेक्ट्रोस ऑफ द सेल ॲट विच दे अंडरगो गो रिॲक्शन्स बघा आता इथं काय इथं काय आहे फ्युअल आणि ऑक्सिडाइझिंग एजंट आपण जो काही वापरणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ऑक्सिजन असेल तर फ्युएल आणि ऑक्सिजन किंवा जो काही आपण अदर ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहे त्यांना आपण काय करतो कंटिन्युअसली काय करतो सप्लाय करतो ॲट द इलेक्ट्रोड्स लक्षात आलं का इलेक्ट्रोड्स जे अॅनोड आणि कॅथोड म्हणून जे आपण वापरणार आहे त्यांच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एका एक साईडहून फ्युएल आणि एका एक साईडहून ऑक्सिडायडिंग एजंट काय करायचं आहे कंटिन्युअसली आणि सेपरेटली काय करायचं आहे सप्लाय करायचं आहे जिथं त्यांची रिॲक्शन्स होणार आहेत नाऊ वी विल सी द हायड्रोजन ऑक्सिजन सेल आता आपण डिस्कस करूया हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेल आता इथं जे फ्युएल आहे ते कोण आहे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो कोण आहे ऑक्सिजन गॅस आहे बघा द सेल इज हॅव्हिंग पोरस इलेक्ट्रोड्स अँड पोटॅशियम हायड्रॉक्साइड ॲज अ इलेक्ट्रोलाइट आता इथं आपल्याला या डायग्रॅममध्ये हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल दिसतोय बघा तर याच्यामध्ये काय आहे इट इज हॅव्हिंग पोरस इलेक्ट्रोड्स म्हणजे इथं जे इलेक्ट्रोड्स आहेत ते काय आहेत पोरस इलेक्ट्रोड्स आहेत बघा इथं हा एक दिस वन आणि दिस वन दिस टू आ पोरस इलेक्ट्रोड्स मग ते ग्राफाईडचे बनलेले असतील किंवा अजून दुसरा कुठल्या तरी मेटलचे बनलेले असतील तर इथं काय आहे दोन पोरस इलेक्ट्रोड्स आहेत आणि या दोन पोरस इलेक्ट्रोडच्या मध्ये आपण काय घेतले इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतले आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एक्वियस एनएस वापरू शकतो किंवा ऍक्विस काय करू शकतो केवळ सुद्धा वापरू शकतो आता इथं काय केलं जातं आपण जसं मगाशी म्हणलं की फिअल अँड ऑक्सिडाइजिंग एजंट्स आर प्रोवायडेड ऑर सप्लायड सेपरेटली अँड कंटिन्युअसली आता हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत पोरस इलेक्ट्रोड्स तर आपल्याला काय करायचं आपण इकडून काय करतो ऑक्सिजन गॅस इकडे सप्लाय करतो आणि इकडून काय करतो हायड्रोजन गॅस काय करतो सप्लाय करतो म्हणजे इकडून हायड्रोजन कंटिन्युअसली एंटर होईल आणि इकडून कोण ऑक्सिजन दॅट इज ऑक्सिडाइजिंग एजंट एंटर होणार आहे ॲट ॲनोड अनुड, अॅनोडवरती रिॲक्शन बघा इकडे या अॅनोडवरती ॲट अॅनोड हायड्रोजन गॅस एंटर्स द पोर्स ऑफ अॅनोड अँड रिचेस द रिॲक्शन झोन वेअर द गॅस सॉलिड इलेक्ट्रोड अँड द इलेक्ट्रोलाइट मीट बघा हा जो हायड्रोजन गॅस आहे हा या पोर्स थ्रू काय होणार आहे इकडे एंटर होणार आहे रिॲक्शन झोनमध्ये आणि इथं काय होणार आहे हा जो गॅस आहे तो गॅस हा सॉलिड इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट ह्या तिघांची काय होणार आहे तिथं रिॲक्शन होणार आहे ओके okay. मग ॲट अॅनोड काय होतं बघा ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मग आता हा जो हायड्रोजन इथं ॲनोडवरती आलेला आहे त्याचं काय होतं ऑक्सिडेशन होतं म्हणजे हायड्रोजन गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होतं एच प्लस आयन्समध्ये होतं अँड देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके आता हे जे एच प्लस आयन्स आहेत ते कुठं जाणार आहेत इलेक्ट्रोलाईटमध्ये एच टू गॅस इथं आला अॅनूडवरती त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं आणि त्याचं कन्वर्जन झालं एच प्लस आयन्समध्ये आता हे आयन्स कुठं जाणार आहेत या इलेक्ट्रोलाईटमध्ये जाणार आहेत दीज टू प्रोटॉन्स रिॲक्ट्स विथ द ओ एच मायनस फॉर्म ड्यू टू आयोनायझेशन ऑफ के ओ एच इथं आपण इलेक्ट्रोलाइट काय वापरला आहे के ओ एच वापरलाय मग त्याच्या आयोनायझेशनपासून दोन आयन्स तयार होतात के प्लस आणि ओ OH एच मायनस मग आता इथं इलेक्ट्रोलाइटमध्ये जे एच प्लस आयन्स ॲड झालेत ते कोणाबरोबर रिॲक्ट होतात ओ OH एच बरोबर आणि त्या दोघांची रिॲक्शन एच प्लस आणि ओ OH एच मायनसमुळं कोण तयार होतं वॉटर तयार होतं आणि hmm? त्याच्यामुळं ओ OH डायल्युट द केओ एच आणि त्याच्यामुळं इथं जे आपण केओ एच वापरलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं कमी होत जातं किंवा त्याचं काय होतं डायल्युशन होत जातं लक्ष झालं दिस इज द रिॲक्शन ॲट ॲनोड आता इथं जे दोन इलेक्ट्रॉन्स तयार झाले दीज टू इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह टुवर्ड्स दी कॅथोड बघा इथं मेटॅलिक वायर थ्रू काय होणार आहेत हे दोन इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडे येतील आता इथं काय केलं बघा कॅथोडवरती आपण कुठला गॅस पास केला आहे ऑक्सिजन गॅस म्हणजे ऑक्सिजन गॅससुद्धा या कॅथोडच्या पोरच्या इथं रिॲक्शन झोनमध्ये येणार आहे ओके okay, मग कॅथोडवरती रिॲक्शन कुठली होते गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके okay, मग हा ऑक्सिजन गॅस वॉटरमध्ये जो डिझॉल्व्ह झाला इथं तो तो ऑक्सिजन गॅस काय करतो फोर इलेक्ट्रॉन्स गेन करतो आणि देर इज फॉर्मेशन ऑफ फोर ओ OH एच मायनस आयन्स तिथं काय तयार होतं OH फोर ओ एच मायनस आयन्स म्हणजे सुरुवातीला जे ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इथं कमी झालं परत तिथं कशाचे ॲडिशन होते न्यू ओ OH एच मायनस आयन्सची मग आपण या दर दो, दोन रिॲक्शन्स कंबाईन केल्या तर आपण ओवरऑल रिॲक्शन लिहू शकतो बघा ओ टू प्लस ट्वाईस एच टू अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ ट्वाईस एच टू ओ लक्ष झालं म्हणजे ह्या फ्युएल हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन जो फ्युएल म्हणून वापरला आहे त्याचं ऑक्सिजन बरोबर म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्शन होऊन तिथं काय होतं इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले ना मग तिथं काय होते इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते आणि इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होण्याबरोबरच तिथं आपल्याला काय मिळतं एच टू ओ वॉटर ओके आपण ते वॉटर काय करू शकतो विकडून आणि इकडून काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो लक्षात आलं म्हणजे देर इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय युझिंग द हायड्रोजन ऑक्सिजन फिएल सेल आता प्रॉपर वर्किंगसाठी किंवा बेस्ट रिझल्टसाठी आपण काय करू शकतो इन केस ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल्स सम ऑफ द इलेक्ट्रोड्स यूज्ड आर म्हणजे आपण इथं ग्राफाईट पोरस ग्राफाईट रो रॉड्स वापरलेत त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो प्लॅटिनमचे इलेक्ट्रोस वापरू शकतो किंवा पोरस पी व्ही सी वापरू शकतो किंवा रेनिनिकेलसुद्धा वापरू शकतो लक्षात आलं का म्हणजे आपल्याला तिथं ग्राफाईट रॉड्स वापरायला पाहिजेत असं का नाही आहे त्याच्याऐवजी आपण प्लॅटिनम किंवा पोरस पी व्ही सी आणि रेनिनिकेल जे काय करतात गॅसला आपल्या सर्फेसवरती इझिली ॲप्सॉब करतात असे इलेक्ट्रोसुद्धा वापरू शकतो द लिक्विड फ्युएल्स विच कॅन बी यूज आर मिथॅनॉल इथेनॉल हायड्रोजिन फॉर्मलडिआड एक्सेट्रा जसं आता आपण ऑक्सिजन ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट वापरला आहे तसं आपण काय करू शकतो सॉरी जसं आपण इथं हायड्रोजन ॲज अ फ्युएल वापरलं आहे तसं तुम्ही त्याच्याऐवजी लिक्विडसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये मिथॅनॉल आहे इथेनॉल हायड्राजिन किंवा फॉर्मलडिया वापरू शकता किंवा गॅसेस फ्युएल्स पण वापरू शकता त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे अल्केन्स आहेत कार्बन आणि सॉरी कार्बन सुद्धा तुम्ही काय करू शकता वापरू शकता म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी तुम्ही हे सबस्टन्सेस काय म्हणून वापरू शकता फ्युएल्स म्हणून वापरू शकता द ऑक्सिडेंट्स इन्क्लूड ऑक्सिजन एअर हायड्रोजन पेरॉक्साईड अँड नायट्रिक ॲसिड hmm? आपण ऑक्सिडेंट म्हणून आत्ताच्या सेलमध्ये ऑक्सिजन गॅस वापरला आहे तसं तुम्ही नॉर्मल एअर सुद्धा वापरू शकता किंवा एच टू ओ टू हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा नायट्रिक ॲसिडसुद्धा आपण काय करू शकतो ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणून वापरू शकतो नाव वी विल सी द अॅडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल हायड्रोजन ऑक्सिजन जे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा

इट प्रोड्युसेस वॉटर ऑफ ड्रिंकिंग क्वालिटी म्हणजे आपण इथं बघितलं होतं शेवटच्या रिएक्शनमध्ये आपल्याला वॉटर मिळालं तर ते पाणी काय असतं इट इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग ड्रिंकिंग क्वालिटीचं आहे म्हणजे आपण ते काय करू शकतो ड्रिंक करू शकतो पिऊ शकतो लो मेंटेनन्स कॉस्ट या ए हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल जो आहे त्याची अरेंजमेंट खूप इझी आहे त्याच्यामुळे तिथं काही जास्त मेंटेनन्स कॉस्ट येत नाही मॉड्युलर हेन्स द पार्ट्स आर एक्सचेंजेबल हे मॉड्युलर आहे त्यामुळं आपण काय करू शकतो त्याचा त्याला दुसरा पार्ट काय करू शकतो आपण एक्सचेंज करू शकतो हाय इफिसियन्सी ऑफ एनर्जी कन्व्हर्जन म्हणजे इथं काय होतं एनर्जी कन्व्हर्जन हे योग्य पद्धतीने होतं किंवा हाय इफिसियन्सीनं होतं सीन लार्ज प्रमाणामध्ये होतं जी काय केमिकल स्टोअर केलेली आहे केमिकल एनर्जी ती कम्प्लिटली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन किंवा कन्वर्ट होते देर आर फ्यू लिमिटेशन्स ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल्स आहे फर्स्ट वन इज द हाय इनिशियल कॉस्ट म्हणजे ह्या आपण सेल जेव्हा ऑपरेट करणार आहे सुरुवातीला त्याचे कॉस्ट काय असणार आहे खर्च काय असणार आहे जास्त असणार आहे लार्ज वेट अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस फ्युएल स्टोरेज सिस्टीम बघा आपल्याला इथं आपण ऑक्सिजन गॅस सप्लाय करणार आहे हायड्रोजन गॅस सप्लाय करणार आहे ओके मग त्याच्यासाठी जे त्या गॅसचं वेट आणि व्हॉल्यूम काय होणार आहे स्टोरेज सिस्टीमचं काय होणार आहे वेट काय होणार आहे वाढणार आहे लक्ष झालं का हाय कॉस्ट ऑफ प्युअर हायड्रोजन आपण इथं फ्युएल म्हणून हायड्रोजन गॅस वापरला आहे तर त्याची कॉस्ट काय असते जास्त असते प्युअर हायड्रोजनची लिक्विफिकेशन ऑफ हायड्रोजन रिक्वायर्स थर्टी पर्सेंट ऑफ द स्टोर्ड एनर्जी आपण हायड्रोजन गॅस जो वापरला आहे त्याच्या लिक्विफिकेशनसाठी आपण जी एनर्जी स्टोअर करणार आहे त्याच्यातली थर्टी पर्सेंट एनर्जी काय केली जाते वापरली जाते हे काय आहेत हायड्रोजन ऑक्सिजनचे हायड्रोजन ऑक्सिजन सेलचे लिमिटेशन्स आहेत बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय काय डिस्कस केला तर आपण हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल कसा कन्स्ट्रक्ट करतात त्याचं वर्किंग कसं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधल्या त्याचे ॲडव्हानेजेस आणि लिमिटेशन्स डिस्कस केले थँक्यू